कोरोनावर नोवावॅक्स ही लस 90% प्रभावी असल्याचा दावा उत्पादक कंपनीनं केलाय. कोरोनाच्या विविध व्हॅरियंट्सवर ही लस परिणामकारक आहे. अमेरिका आणि मेक्सिकोमध्ये या लसीच्या मोठ्या प्रमाणात अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. या लसीला मान्यता मिळाल्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत अमेरिका, युरोप आणि अन्यत्र प्रत्यक्ष लसीकरण सुरू होईल असं कंपनीनं स्पष्ट केलंय. कोल्हापुरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख वाढतोच आहे. सोमवारी दिवसभरात 1184 जणांना कोरोनाची लागण झाली, तर गेल्या 24 तासात 37 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात 4205 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील मृत्यूदर ही चिंताजनक आहे, त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंध आणखी कडक होण्याची शक्यता आहे. लॉकडाऊन काळात महावितरणनं पाठवलेल्या वीज बिलाविरोधात आता नवी मुंबईमधील वकील पुढे सरसावलेत. आधी भरलेली रक्कम वजा करून बिलं पाठवल्याचं महावितरण सांगत असलं तरी ते साफ खोट असल्याचं आरटीआय अंतर्गत मागवलेल्या माहितीत समोर आलंय. त्यामुळे आता महावितरण विरोधात ग्राहक न्यायालयात प्रत्येक ग्राहकाची केस मोफत लढणार असल्याचं वकिलांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील अतिदुर्गम फोपचंडी गावातील 13 वर्षांच्या तुषार मोठे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. फोपचंडीमध्ये मोबाईल टॉवर नाही, त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक नेटवर्क नाही, मग शिक्षण कसं पूर्ण करायचं असा सवाल त्यांना पंतप्रधानांकडे उपस्थित केला आहे. ऑनलाईन अभ्यासासाठी 8 किलोमीटरवरील रस्त्यावर येऊन रेंज मिळाल्यास पुलाखालीच तो अभ्यास करतो. रत्नागिरीच्या मिरजोळे वाडकरवाडी इथं भूस्खलन झालं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात जमीन खचल्यानं शेतीचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी जमिनीला तडे गेले आहेत. 40 फुटांचा जमिनीचा भाग पावसामुळे खचलाय. पश्चिम बंगालच्या वर्धमान जिल्ह्यात नदीवरचा पूल वाहून गेला. सतत पडणाऱ्या पावसामुळे ही दुर्घटना घडली. कंगसा आणि शिवपूर भागात बांधलेला हा तात्पुरता पूल होता, पण पावसानं तो तुटला, त्यामुळे दोन्ही गावच्या ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मार्ग उरला नाही. इतकंच नाही तर वर्धमान आणि पश्चिम वर्धमान भागातल्या वाहतुकीवरही याचा परिणाम झालाय. रत्नागिरीच्या मिरजोळी वाडकरवाडी इथं भूस्खलन झालंय. 40 फुटांच्या जमिनीचा भाग पावसामुळे खचलाय. जमीन खचल्यानं या भागातल्या शेतीचंही नुकसान झालंय. अनेक ठिकाणी जमिनीला मोठमोठे तडे गेले. राज्यातील 70,000 आशा सेविका उद्यापासून संपावर जाणार आहेत. राज्य आशा कर्मचारी कृती समिती अध्यक्ष एम ए पाटील यांनी संपाची हाक दिली आहे. कोरोना काळात आशा सेविकांना दिवसाला 35 रुपये म्हणजे महिन्याला फक्त 1,000 रुपये भत्ता मिळतो, तो वाढवून 5 रुपये मिळावा अशी त्यांची मुख्य मागणी आहे. तसंच इतर मागण्या मान्य करून घेण्यासाठी 70,000 आशा सेविका उद्यापासून संपावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्याच्या तयारीत असलेला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्यानंतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. आंदोलकांनी पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध केला. दरम्यान शाहू छत्रपती आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाली. फेसबुकवर हनी ट्रॅपचं जाळं पसरवत तरुणांना लुटणाऱ्या नत्थू खवले या तरुणाला पोलिसांनी गडचिरोलीत अटक केली आहे. नत्थू नेटवर प्रॉक्सी सर्व्हरचं तंत्र वापरायचा. नत्थू फेसबुकवरती तरुणीच्या नावानं बनावट अकाउंट उघडून तरुणांशी मैत्री करायचा. नंतर ऑनलाईन या तरुणांचे अश्लील व्हिडिओ बनवून त्यांच्याकडून तो खंडणी वसूल करायचा. छत्रपतींचा विचार म्हणजे